नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे अकलूज येथे घोडे बाजार पाहण्यासाठी आणि येथे एक सलमान नावाचा जो घोडा आहे त्याला एक्कावन्न लाखाची रक्कम सांगितलेली आहे त्यांनी आणि त्याची मागणी बेचाळीस लाखापर्यंत झालेली आहे या घोड्याची खासियत म्हणजे हा घोडा एकदम जातीवंत आहे त्याचे कान बघा तुम्ही त्याचबरोबर पुढचा चेहरा बघा कानाचे त्याच्या मोशन बघा तुम्ही कशा प्रकारे तो हालचाल करतो आहे त्याचबरोबर त्याचे डोळे चेहरा कान बघा त्याचे एकदम सरळ आणि खडे करतो तो ज्यावेळेस आवाज येतोय त्यावेळेस त्याची ऐकण्याची क्षमता आणि कानावरची जी वचक आहे ती हालचाल करते त्याचबरोबर त्याचे कलरला बघा तो पॅचला बघा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तो चमकतोय आणि ह्या घोड्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्यासाठी हा घोडा एकदम चांगला आहे त्याचबरोबर पळण्यासाठी जो घोडा चांगल्या प्रकारे खाद्य खातो तोच घोडा चांगल्या प्रकारे पळू शकतो किंवा शरीर त्याचं चांगलं राहू शकतं तर हा घोडा जो आहे तो पंजाबचा आहे आणि मारवाड नसलचा हा घोडा आहे मारवाड जातीचा घोडा आहे ह्याच्या वडिलांचं नाव हाती असं नाव होतं या वडिला ह्यांच्या ह्याच्या हे वडिलाचं आणि ह्याचं नाव आहे सलमान हा दोन वर्षाचा घोडा आहे दाताला दुसा आहे आणि दोन वर्षानंतर याची उंची तसेच लांबी आणि शरीरएष्टी बघा तुम्ही किती क्वालिटी आहे आणि हा आणखी भरपूर वाढणार आहे जवळजवळ आणखी दोन ते अडीच वर्षे याच्या शरीराची वाढ होणार आहे आणखी जवळजवळ चार ते पाच इंचाने उंची तसेच लांबी बऱ्यापैकी वाढणार आहे घोड्याचे आपण मा पाय बघताय पाह पळण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते म्हणजे पाय आणि ते पाय किती मजबूत आहेत बघा त्याचे पाठीमागचा चोक बघा या घोड्याला खाण्यासाठी दोन किलो साखर पाच लिटर दूध एकदम प्युअर दूध लागतं त्याचबरोबर हरभऱ्याची चंदी आणि हिरवं गवत त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात ड्रायफ्रूटचाही हे वापर करतात साधारणत पंधरा पंधरा वीस वीस काजू बदाम अक्रोड पिस्ता म्हणजे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स या घोड्याच्या आहारात असतात आणि याच कारणास्तव हा घोडा आणि हा घोडा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज्ञाचं पालन करतो ज्या काही तुम्ही आज्ञा द्याल त्यांचं हा पालन करतो बस म्हणल्या की बसत असतो गोडा शक्यतो बसत नाही पण बस म्हणलं की बसतो आणि लगेच उठतो ही याची खासियत आहे आणि याच्या मानेवरचे केस बघा तुम्ही प्रकारे एकदम जातिवंत गोड्याची हीच लक्षण असतात उभा राहण्याची त्याची स्टाईल छातीपासूनचा भाग पायाचा भाग बघा तुम्ही त्याचबरोबर त्याची शरीराची ठेवण बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं याचं खाद्य दोन किलो साखर पाच लिटर दूध ड्रायफ्रुट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात त्याचबरोबर याच्या खाद्यामध्ये हरबऱ्याची चंदी आणि हिरवं गवत थोड्याफार प्रमाणात अशा प्रकारचा याचा खुराक आहे याच्या खोराकाला जवळपास चारशे ते पाचशे रुपये दिवसाकाठी खर्च येतो आहे आणि याचमुळे हा घोडा असा अकलूजच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीला आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात आपलं वर्चस्व गाजवतो आहे अकलूजच्या बाजारात आत्तापर्यंत जवळजवळ चार ते पाच कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे अकलूज बाजार हा कार्तिक वारी त्याचबरोबर आषाढी वारी यानिमित्त भरला जातो हा बाजार जवळजवळ महिनाभर चालत असतो आणि आषाढी वारीच्या पंधरा दिवस आधी आणि आषाढी वारीच्या पंधरा नंतर हा बाजार चालत असतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट शेजारच्या बेलायकांना प्रेस करायला विसरू नका